मित्रांनो, आता आपण जे टॉपिक डिस्कस करतोय ते फोटो बेस्ड ग्राफिक डिझाईन किंवा फोटोज इन ग्राफिक डिझायनिंग हा टॉपिक आपण सध्या डिस्कस करतोय. आणि या डिस्कशनमध्ये आज मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की हाऊ टू सर्च अ फोटो ह्या टॉपिक आपण डिस्कस केला. आता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲडिशन करून आपण आज दुसऱ्या पॉईंटकडे जाणार की हाऊ टू ट्रीट ऑर एडिट अ फोटो. हाऊ टू सर्च अ फोटो याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा की फॅक्टर आपण मागच्या डिस्कस केला की तुम्हाला तुमचा जो फोटो सर्च करायचा आहे त्याचं डिस्क्रिप्शन हे तुम्हाला तुमच्या सर्च इंजिन मध्ये किंवा तुमच्या त्या वेबसाईटवरती किंवा ॲपमध्ये टाकता आलं पाहिजे. आणि जर ते झालं नाही तर तुम्हाला स्पेसिफिक फोटो मिळणार नाही. याच्यासाठी तुम्ही एक चांगलं स्किल डेव्हलप करू शकता आणि ज्याची तुम्ही रोज प्रॅक्टिस करू शकता. सो हे स्किल फार इम्पॉर्टंट आहे की काय स्किल आहे की मला माझा जो फोटो आहे जो फोटो मला अपेक्षित आहे किंवा जी गोष्ट मला त्या फोटोमध्ये अपेक्षित आहे ही मला डिस्क्रिप्टिव्हली पाडता येते का, हे खरं तर त्याचं स्किल आहे. म्हणजे याच्यासाठी तुम्ही रोज डेली एक एक्सरसाइज करा की तुम्ही एक वन लाईन स्टोरी किंवा वन लाईन डिस्क्रिप्शन ऑफ द फोटो हे लिहायला सुरुवात करा. म्हणजे रोज 15 मिनिटं स्वतःला द्या, त्याच्यामध्ये 3 ते 4 किंवा 5 फोटोच्या बाबतीमध्ये तुम्ही वन लाईन डिस्क्रिप्शन द्या आणि इमॅजिन करा आणि त्याप्रमाणे डिस्क्रिप्शन लावा लाईन आणि ते सर्च करून बघा की तशा प्रकारचा फोटो तुम्हाला मिळतोय का. बरोबर आहे. तर असं एक 15 मिनिटं रोज एक्सरसाइज तुम्ही केला तर तुमचं हे जे स्किल आहे की रायटिंग अ डिस्क्रिप्शन ऑर अ स्टोरी वन लाईन डिस्क्रिप्शन ऑर वन लाईन स्टोरी अबाउट द फोटो टू सर्च, तर हे स्किल तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. आणि या स्किलसाठी हा डेली एक्सरसाइज 15 मिनिटांचा करा की ज्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या फोटोचं तुम्हाला अपेक्षित असलेल्या फोटोचं एक वन लाईन मधलं वर्णन किंवा वन लाईन मधलं डिस्क्रिप्शन हे तुम्ही लिहून काढता. आणि जर तुम्हाला इंग्लिशमध्ये जमत असेल तर मराठीमध्ये किंवा रिजनल लँग्वेजमध्ये लिहा, त्याचं गुगलमध्ये ट्रान्सलेट करा आणि ते इंग्लिश वर्ड्स वापरून तुम्ही इमेज सर्च करा. सो आता आपण याच्यानंतर एक दुसऱ्या तर आपण पहिला टॉपिक आता आपण जो बघितला त्याच्यामध्ये हे स्किल बघितल्यानंतर आता आपण दुसरा टॉपिक हाऊ टू ट्रीट ऑर एडिट अ फोटो हा टॉपिक बघणार आहोत. मागच्या वेळा आपण असं लक्षात घेतलं की काही फोटो तुम्ही डाउनलोड केले, डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ते फोल्डर स्ट्रक्चरमध्ये ठेवून काही इमेजेस फायनल सिलेक्ट केल्या, तर आता त्या फोटोची ट्रीटमेंट किंवा त्याला एडिट कसं करायचं याच्यामध्ये 5 स्टेप तुम्ही लक्षात ठेवा. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला फोटोचा इमेज साईज हा MB चेक करायचा की तो मिनिमम 2 MB पुढे पाहिजे. त्याचा पिक्सल साईज किमान 2000 पिक्सल पाहिजे, 3500 पिक्सल पाहिजे, त्याच्या पुढचाच पाहिजे. रेझोल्युशन ज्याला DPI आपण म्हणतो डॉट्स पर इंच ते मिनिमम 3500 DPI पाहिजे. आणि मोड हा CMYK मध्ये कन्वर्ट केला पाहिजे. आता इथं CMYK मोड का कन्वर्ट करायचा किंवा DPI 300 का पाहिजे याचा जर विचार केला तर आज डिझाईनिंग तुम्ही जे काही करणार आहात, ग्राफिक डिझाईन जे करणार आहात ते प्रिंट मीडियासोबत डिजिटल मीडियामध्ये पण कन्वर्ट होतो किंवा डिजिटल मीडियाबरोबर प्रिंट मीडियामध्ये पण कन्वर्ट होतो. प्रिंट मीडियामध्ये होर्डिंग, विनाइल बेस्ड प्रिंटिंग, फोम बेस्ड प्रिंटिंग याच्यामध्ये हाय रेझोल्युशन इमेजेस लागतात. वेर ॲज पेपर प्रिंटिंगमध्ये पण हाय रेझोल्युशन इमेजेस लागतात. त्यामुळे तुमचं रेझोल्युशन मिनिमम 300 DPI असतो. आता तुम्ही फोटो एकदाच सिलेक्ट करणार आहे, तुम्हाला माहीत नसतं की तुमचं तो फोटो डिजिटल मीडियासाठी वापरला जाणार आहे आज आणि उद्या प्रिंटसाठी वापरला जाणार नाही आहे का हे तुम्हाला आज माहीत नसतं, किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही कन्वर्ट त्याचं काही स्लाइडशो करणार आहे का हे तुम्हाला आज माहीत नसतं. त्यामुळे बाय डिफॉल्ट CMYK मोड आणि 300 DPI असेल तुमच्याकडे तर तुम्हाला कुठल्याही मीडियासाठी ती इमेज वापरता येऊ शकते. सो DPI 300 आणि मोड CMYK पाहिजे. CMYK मोड मधून जेव्हा डिजिटल मीडियामध्ये तुम्ही कन्वर्ट कराल म्हणजे व्हॉट्सअपसाठी, सोशल मीडियासाठी, व्हिडिओसाठी इमेज कन्वर्ट कराल तर तुम्हाला RGB कन्वर्ट करायचं. पण RGB इमेज तुम्ही प्रिंटिंगसाठी CMYK फॉर्मॅटमध्ये वापरू शकत नाही. म्हणजे इव्हन फोटो बेस्ड फोटो प्रिंटिंग जे असतं ते RGB असतं आणि फ्लेक्स किंवा ऑफसेट प्रिंटिंग जे असतं ते CMYK बेस्ड असतं, 4-color बेस्ड असतं. तर तुमचा फोटोचा मोड हा शक्यतो CMYK असला पाहिजे जो डिजिटल मीडियामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायला सोपा पडतो, जो तुम्हाला इतर मीडियामध्ये कन्वर्ट करायला सोपा पडतो. पण डिजिटल इमेजची RGB इमेज CMYK चांगली प्रिंटच होईल याची गॅरंटी नाही, पण CMYK इमेज मात्र इकडं कन्वर्ट डिजिटल मीडियामध्ये होऊ शकते, त्यामुळे मोड CMYK पाहिजे. दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की तुमचा आता फोटो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, रेझोल्युशन क्रॉस चेक केलं आहे, साईज, DPI, मोड सगळं क्रॉस चेक केलेलं आहे. आता तुम्हाला त्या फोटोच्या बाबतीत कन्फर्मेशन घ्यायचं आहे क्लायंटकडून. हा फार महत्वाचा मुद्दा आहे ग्राफिक डिझायनरच्या अनुषंगाने, कारण
बऱ्याच वेळेला ज्या वेळेला तुम्ही एखादी असाइनमेंट करत असता त्यावेळेला कस्टमर तुम्हाला एवढंच सांगतात की तुम्ही इमेजेस नेटवरनं घ्या, डाउनलोड करा, साईट्सवरनं घ्या आणि डिझाईन कम्प्लीट करा. कारण दरवेळेला फोटोग्राफी करणं किंवा दरवेळेला ती असाइनमेंट कम्प्लीट करणं त्या पद्धतीने हे शक्य नसतं, रिसोर्सेस वाईज, बजेट वाईज, ॲज वेल एज ड्युरेशन वाईज. तर त्यामुळे कस्टमर तुम्हाला दरवेळेला इमेजेस डाउनलोड करायला सांगतो, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये डाउनलोड करायला सांगतो. पण आता याच्यात इंटरेस्टिंग फॅक्टर असा आहे की तुम्ही जर फॅशन इंडस्ट्री बघितली, तुम्ही जर ज्वेलरी इंडस्ट्री बघितली, मशिनरी, इंटिरियर्स, इंडस्ट्रियल, मशीन हँडलिंग किंवा मटेरियल हँडलिंग, व्हेरी सॉरी, मटेरियल हँडलिंग, असा कोणताही टॉपिक तुम्ही जर घेतला तर हा टॉपिक तुमच्यासाठी ग्राफिक डिझायनिंग आहे, पण कस्टमरसाठी त्याची ती इंडस्ट्री आहे, त्याची ती टेक्निकल इंडस्ट्री आहे. म्हणजे फॅशनमधलं, ज्वेलरीमधलं कस्टमरला जास्त नॉलेज आहे कम्पेअर्ड टू अस, किंवा इंडस्ट्रीमधलं नॉलेज त्याला जास्त आहे, टेक्निकल नॉलेज कम्पेअर्ड टू अस. सो तुम्हाला इथं काय करायला लागतं की ग्राफिक डिझायनिंगच्या बाबतीमध्ये तुम्ही जर डायरेक्ट इमेजेस वापरत गेलात तर बऱ्याच वेळा पुढे जाऊन कस्टमर असं म्हणतो की अहो ही फॅशन आउटडेटेड झालेली आहे, ही आता प्रिंटेड स्टाईल नाहीच आहे, आता फ्लोरल डिझाईन्स किंवा प्रिंट डिझाईन्स चालतात, आता प्रिंट चेक्स चालत नाही, किंवा कलर्स ज्वेलरीमध्ये हे डिझाईन आउटडेटेड झाले आता ते येतच नाही, किंवा मशिनरीचा तुम्ही फोटो डाउनलोड केला असेल तर मशिनरी चुकीची तुम्ही डाउनलोड केली असेल, वेगळ्या पिकची डाउनलोड केली असेल, किंवा इंटिरियरमध्ये त्यांचे जे त्यांना स्पेसिफिकेशन्स अपेक्षित असतात की कुठला कलर किंवा काय लुक पाहिजे, काय दिसलं पाहिजे, हे त्यांना बोलता आलं नसतं जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेला, पण तो फोटो बघितल्यानंतर ते सांगत असतात. किंवा इंडस्ट्रीमध्ये पण तसंच आहे की इंडस्ट्रियल फोटोग्राफी काही वापरत असाल तर काय दिसलं पाहिजे, काय नाही दिसलं पाहिजे, किंवा मशीन हँडलिंगचं इक्विपमेंट कसं असलं पाहिजे, असं कोणत्याही इंडस्ट्रीचा कोणताही फोटो हा आपल्यापेक्षा जास्त नॉलेज त्यांना असल्यामुळे त्यांना तो सिलेक्ट करायला तुम्ही दिला पाहिजे. अदरवाईज तुमचं पूर्ण डिझाईन झाल्यानंतर फोटो चेंज करायचा म्हणला, एका सिम्पल फोटोमुळे तुमची डिलिव्हरी अडकू शकते, तुमचा वेळ जातो इलेवन थावरला, आणि मल्टिपल तुम्ही तो सगळीकडे वापरून ठेवलेला असतो बाय कुठल्या गोष्टीनं की हा फोटो बरोबर आहे हे कन्सिडर करू, तुम्ही ते कन्फर्म केलेलं असतं. सो प्लीज तुम्ही हे सेकंड स्टेज कन्फर्मेशन बाय द क्लायंट हे महत्वाचं आहे, हे करा की जो फोटो तुम्ही रेझोल्युशन लेवलला चेक केलेला आहे तो टेक्निकली बरोबर आहे ना, म्हणजे हे फोटो मी डिझाईनमध्ये वापरू ना, इतकं स्ट्रेट कन्फर्मेशन तुम्ही कस्टमरकडनं घ्या. अदरवाईज तुम्हाला डिझाईन पूर्ण झाल्यानंतर सगळीकडे परत फोटो चेंज करायला लागू शकतात, त्याच्यात तुमचा वेळ रिसोर्स सगळा वाया जाऊ शकतो. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही इव्हेंटची जेव्हा एखादी फोटोग्राफी करता किंवा इव्हेंटच्या विषयी ज्यावर तुम्ही काम करत असता एखादा आर्टिस्ट विषयी तर त्यांचे हाय रेझोल्युशन फोटो किंवा अशा सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये हाय रेझोल्युशन फोटो एक तर तुम्ही कस्टमरकडनं डिमांड करा, ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये येतात मग ते तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला मी डाउनलोड करून वापरायचे असतात. पण दोन्ही केसेसमध्ये महत्वाचं लक्षात ठेवा की हा जो पहिला क्रायटेरिया आहे टेक्निकल क्रायटेरिया, एक की साईज, पिक्सल्स, डीपीआय मोड, आणि टेक्निकल जो त्याचा दुसरा क्रायटेरिया आहे की तो फोटो बरोबर आहे का, तो आजच्या डेटचा आहे का, त्या डिझाईनचा आहे का, त्या पॅटर्नचा आहे का, हे जे काही त्यांचे क्रायटेरिया आहेत अशातून जो फोटो सिलेक्ट होतो तो तुम्हाला डिझाईनिंगमध्ये वापरायचा हे लक्षात ठेवा. ह्याच्यात कुठलाही क्रायटेरिया तुमचा जर मिसप्लेस झाला म्हणजे फोटो बरोबर आहे पण रेझोल्युशन कमी असेल तर तो तुम्हाला वापरता येणार नाही, रेझोल्युशन चांगलं आहे पण डिझाईन पॅटर्न बरोबर नाही तरी तुम्हाला तो वापरता येणार नाही, तर दोन्ही गोष्टीचा क्रायटेरिया फुलफिल करणारा फोटो तुम्हाला वापरायचा आहे. म्हणजे या दोन स्टेपमधनं सिलेक्शन तुम्हाला करायचं आहे, टेक्निकल लेवलला आणि क्रिएटिव्ह लेवलला. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मिसकन्सेप्च्युअलायझेशन असं होतं की कस्टमरला सुद्धा हे वाटत राहतं बऱ्याच वेळेला की इट इज अ व्हेरी इझी जॉब, इट इज अ व्हेरी सिम्पल जॉब, आणि त्यांच्या माइंडमध्ये असं असतं कारण अवेअरनेस नसल्यामुळे की इट विल हॅपन ऑटोमॅटिकली, ज्यादा एफर्ट्स नाही करणं पडतं आहे, पण तसं होत नाही. याच्यात स्टेप्स आहेत बऱ्याचशा, सर्चमध्ये आपण बघितलं किती वेळ लागतो एक मी चांगला रेझोल्युशनचे डाउनलोड करायला, त्याच्यानंतर अशा पद्धतीनं सिलेक्शन प्रॉपरली करणं आणि त्याच्यानंतर हे कन्फर्मेशन देणं, ह्या काही ना काही टाईम तुम्ही स्पेंड करणार हा तुम्हाला कस्टमरला, तुमच्या ग्राहकाला सांगता आलं पाहिजे, कन्झ्युमरला सांगता आलं पाहिजे आणि त्याच्यातून सिलेक्ट करता आलं पाहिजे. तर ही दुसऱ्या नंबरची स्टेप ही फार फार महत्वाची आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय तर जे फोटो तुम्ही सिलेक्ट केलेले त्याचे थंबनेल्स फक्त कस्टमरला पाठवायचे आणि कस्टमर्सकडनं त्याचा ओके घ्यायचा आहे, त्याच्यातला प्रायोरिटी ठरवून घ्या, पहिला कुठला वापरू, दुसरा कुठला वापरू, किंवा बेस्ट कोणता आहे, सेकंडरी कोणता आहे, त्याच्यात त्याला सिलेक्शन करू दे आणि मग तुम्ही डिझाईनच्या प्रोसेसमध्ये पुढे जाते. आता त्याच्यानंतर जी तिसरी स्टेप येते ती एडिटिंग. एडिटिंग हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे सगळ्यांना की एडिटिंग कशा पद्धतीनं काय काय करायला लागतं, पण तरी सुद्धा त्याचे काही मुद्दे आपण इथे लक्षात घेतो की एडिटिंगमध्ये बऱ्याच वेळेला काही लोगो असतील,
इमेज मध्ये, तर ते काढून टाकणं अपेक्षित असतं, काही वेळा क्रॉपिंग अपेक्षित असतं, फोटो स्क्यू करणं किंवा रोटेट करणं अपेक्षित असतं, आणि तो स्ट्रेट करून घेणं अपेक्षित असतं, त्याचा ब्राईटनेस वाढणं असतं, त्याचं कलर करेक्शन, ऑटो लेवल, सॅच्युरेशन, कलरिंगच्या हिशोबानं, शेड्सच्या हिशोबानं महत्वाचं असतं. त्याच्यानंतर काही वेळा तुम्हाला पॅचिंग करून काही गोष्टी क्लिअर करायला लागतात, व्यवस्थित करायला लागतात, किंवा काही वेळा तुम्हाला बॅकग्राऊंड वाढवून घ्यायला लागते तुमच्या लेआउटप्रमाणे. तर इन्क्रीज द बॅकग्राऊंड हा महत्वाचा, फार महत्वाचा कॅरेक्टर आहे, इन्क्रीज द बॅकग्राऊंड हा करायला लागतो. आणि महत्वाचं आता जे आधुनिक आहे ते म्हणजे त्या फोटोचं क्रेडिट तुम्हाला माहिती पाहिजे, ते क्रेडिट तुम्हाला तुमच्या डिझाईनमध्ये देता पाहिजे. सो दीज आर द एडिटिंग क्रायटेरियाज आफ्टर दिस सेकंड स्टेज हॅज हॅपन्ड. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड स्टेजला किती वेळ लागतो हे आपण बघूयात. की इमेजचं रेझोल्युशन चेक करायला तुम्हाला एक मिनटं लागेल, इमेज क्लायंटला पाठवायला तुम्हाला एक मिनटं लागेल. ही दोन मिनटं जर तुम्ही दिली नाही तर तुमचा पुढं अख्खा एक दिवस वेस्ट जाऊ शकतो, रिवर्क मध्ये जाऊ शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा, फर्स्ट आणि सेकंड स्टेप महत्वाची आहे. थर्ड स्टेप एडिटिंग हे आपल्याकडची गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण या गोष्टी बघितल्या आहेत, क्रॉपिंग, कलरिंग, करेक्शन, इन्क्रीज इन द बॅकग्राऊंड ह्या बघितल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही त्याची सॅम्पल प्रिंट काढा. आता तुमचं एडिटिंग कम्प्लीट झालं फोटोचं, अजूनही तुम्ही डिझाईनमध्ये ते वापरत नाही आहे, फक्त तुम्ही फोटोशॉप किंवा कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये तो फक्त फोटो एडिट करून तुमचा झालेला आहे. आता जर तुमचं काम हे जास्त क्वांटिटीमध्ये प्रिंट होणार असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जाणार असेल, प्रोजेक्ट मोठा असेल, तर डेफिनेटली तुम्ही त्याची सॅम्पल प्रिंट काढायला हवी. सॅम्पल प्रिंट काढल्यानंतर CMYK सॅम्पल प्रिंट, डिजिटल प्रिंट तुम्ही काढायला हवी त्या फोटोंची फक्त. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की बॉडी टोन किंवा बॉडी कलर्स व्यवस्थित आहेत का. ज्वेलरी सारखे जे ऑब्जेक्ट्स असतात त्याच्यामध्ये ज्वेलरीचा रंग फार स्पेसिफिक असतो, म्हणजे फार जास्त रेडिश, फार जास्त पिंकिश किंवा फार जास्त येलोइश करून चालत नाही, तो ज्वेलरीसारखा वाटला पाहिजे. तर मग त्याचं चेकिंग तुम्हाला करायला लागतं. आणि ओव्हर एक्सपोजिंग, म्हणजे फोटो पांढरा किंवा ओव्हर ब्राईट काय ना झाला हे पण तुम्हाला चेक करायला लागतं. तर अशा काही क्रायटेरियासाठी तुम्ही सॅम्पल प्रिंटिंग काढून बघा. दॅट म्हणजे 10 मिनिट्स होतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल इमेजचा साईज तुम्ही चेक केला आहे, इमेजचं कन्फर्मेशन तुम्ही कस्टमरकडनं घेतलं आहे, एडिट केलेली आहे, आता तुम्ही सॅम्पल प्रिंट करून फायनली ती कशी दिसणार आहे ह्याचं एक कन्फर्मेशन घेतलेलं आहे, आणि मग तुम्ही गो फॉर दॅट डिझाईन की डिझाईनमध्ये वापरायला तुम्ही ते पुढे घेऊ शकता. आता या 40 स्टेप महत्वाच्या आहेत. या 40 स्टेपमध्ये कोणत्याही स्टेपमध्ये असं झालं की तुम्हाला तो फोटो म्हणजे रिझोल्युशनमध्ये बसत नाही आहे तर तुम्ही तो क्लायंटला पाठवूच नका. जो रिझोल्युशनमध्ये बसतोय त्याच्यात क्लायंट सिलेक्ट करून देईल, म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल, आणि एडिट करून तुम्ही सॅम्पल प्रिंट मारलं तर फायनल कन्फर्मेशन होईल की माझा डिझाईन प्रिंट झाल्यानंतर तो फोटो कसा दिसणार. त्यामुळे ह्या 4 स्टेप मग एकदा तुम्ही गेलात तर तुम्हाला डिझाईन फार फ्लुएंटली आउटपुटमध्ये बाहेर पडू शकतं. अदरवाईज पूर्ण डिझाईन झाला तर परत तुम्हाला बाहेरला येऊन ही प्रोसेस करत राहावी लागेल. आणि म्हणून स्टेप बाय स्टेप 1, 2, 3, 4, 5 अशा स्टेप्समधून तुम्ही ह्या डाउनलोड केलेल्या इमेजेस प्रिंट करा आणि एडिट करा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट विल टेक ओनली 2 मिनिट्स, मॅक्सिमम 1 इमेज विल टेक 20 मिनिट्स फॉर द कन्फर्मेशन, 30 मिनिट्स फॉर द कन्फर्मेशन, डिपेंडिंग ऑन द प्रोजेक्ट. पण तो वेळ देणं महत्वाचं आहे, हा वेळ स्किप करू नका. हा वेळ बिलकुल इझी आहे, काही प्रॉब्लेम नाही, मला वाटलं म्हणून मी घेतला, अशा फेजमध्ये राहून त्याचं कन्फर्मेशन करू नका. अजून काही क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे बघायचे, म्हणजे कस्टमरचं कम्युनिकेशन महत्वाचं आहे. अजून काही जे क्रायटेरिया आपल्याला बघायचे, त्या क्रायटेरियामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की जर चेहरा फेस हा येणार असेल तर शक्यतो फोटोजमध्ये फेस डाउनलोडेड फोटोजमध्ये फेस साईडला जाईल किंवा जास्त दिसणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही फोटो चूज करा किंवा ट्रीट करा. पण त्या विषयामध्ये आपण पुन्हा डिटेलमध्ये, म्हणजे जे ह्युमन फोटोज आहेत त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. परंतु आत्तासाठी हाऊ टू ट्रीट अँड एडिट अ फोटोमध्ये 5 स्टेप्स लक्षात ठेवा. त्या 5 स्टेप्समधल्या सब स्टेप्स इथे लिहिलेल्या आहेत, त्या पण लक्षात ठेवा आणि त्या हिशोबाने तुमची इमेज कन्फर्म करूनच तुम्ही डिझाईनमध्ये वापरायला घ्या. अदरवाईज तुम्ही डिझाईन पूर्ण करत राहू नका. दुसरी गोष्ट, डिझाईनमध्ये सुद्धा काम करत असताना बऱ्याच वेळेला असं घडतं की एका डिझाईनमध्ये ब्रोशर असेल, पॅम्पलेट असेल, काही असेल, तर बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही हाय रिझोल्युशन फोटोज डायरेक्ट वापरून डिझाईनिंग सुरू करतात. पण हाय रिझोल्युशन फोटोज वापरले तर तुमची फाईल हेवी होते, फाईल हेवी झाली तर ती करप्ट होण्याची किंवा PC स्लो चालण्याची किंवा प्रोसेसिंग स्लो होण्याची शक्यता असते. तर त्याच्याऐवजी बेटर, त्याचे बरेचसे टेक्निक्स अवेलेबल आहेत, पण आय वुड सजेस्ट की तुम्ही लो रिझोल्युशनचा 72 DPI चा फोटो वापरून पूर्ण डिझाईन कम्प्लीट करून घ्यायचं आणि मग
once the design is confirmed on the client side and every side, then just replace those four images by 300 DPI images. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हा इमेज सेट व्यवस्थित पूर्ण करू शकता. ह्याच्यातले पुढचे टॉपिक्स आपण नेक्स्ट वीक मध्ये बघू, पण हाऊ टू सर्च अ फोटो अँड हाऊ टू ट्रीट अ फोटो हे फोटो बेस्ड ग्राफिक डिझाईनिंग मधलं महत्वाचा स्टेप्स आहे. थँक्यू.